हरिओम, मी श्रीमानी वीरा मयेकर, वळीगाव उपासना केंद्र, एक श्रद्धावान। बापू बस नाम ही काफी है। बापू आपल्याला असंख्य अगणित अनुभव देतच असतो, मलाही भरपूर दिले, त्यातलाच एक आज मी सांगते आहे। 2017 मी नवीन जॉब, 2 वर्षानंतर नवीन जॉब सुरू केला ऍज अ असिस्टंट मॅनेजर म्हणून। जॉब चालला होता आणि अचानक सप्टेंबरपर्यंत जॉब मी नीट केला आणि ऑक्टोबर 2017 माझ्या मानेच्या आतमध्ये एक गाठ आली आणि ती फुटली आणि माझ्या दुर्लक्ष झाल्यामुळे माझं ते पूर आणि रक्त सगळं मिसळून थोडी क्रिटिकल कंडिशन झाली। ऑपरेशन झालं, ऑपरेशन नीट झालं। माझ्या माहेरचे सगळे बापू भक्त आहेत, ते मला कित्येक वर्ष सांगत होते की तू बापूंकडे ये, बापूंकडे ये, बापूंकडे ये, पण काही कारणास्तव ते शक्य झालं नाही। ऑपरेशन खूप क्रिटिकल होतं, सगळे घाबरले होते। ताई आणि बहिणी म्हणायला लागले बापू कृपेमुळे तू वाचलीस। पुढे सप्टेंबर नंतर ऑक्टोबरपासून तर मी रजेवरच होती, जॉबला जात नव्हती, कारण का माझी बॉडी रिस्पॉन्ड करत नव्हती ज्या ट्रीटमेंटला। पण तरीही आम्ही 2-3 डॉक्टर बदलले, 2 हॉस्पिटल्स बदलले, मग हिंदुजा हॉस्पिटलला ट्रीटमेंट चालू झाली। खूप डिप्रेशन आलेलं, खूप अस्वस्थता होती की आपल्याला औषधं लागू नाही पडत आहे, पुन्हा काही माहिती नाही, पुन्हा क्रिटिकल होईल। ऑफिसला पण जात नव्हती कारण का अशक्तपणा खूप होता। आणि घरून तर मला माहेरून वारंवार सांगत होते, आता घरीच आहेस ना, घरीच आहेस ना, तर तू शनिवारच्या उपासनाला तरी ये। मी धीर करून माझ्या मिस्टरांना सांगितलं, मी म्हटलं मी उपासनेला जाऊ का, तर त्यांनी काही उत्तरच दिलं नाही, पण मला जायचं होतं म्हणून ते मी पॉझिटिव्हली हा म्हणून घेतलं आणि एप्रिल 2018 मी उपासनेला गेली। मन खूप प्रसन्न झालं, खूप आनंद वाटला। शनिवार, रविवार, सोमवार मी त्याच ह्याच्यात होती की मी उपासनेला गेली, त्यानंतर काय काय झालं। आणि उपासना केंद्रात पहिल्या शनिवारी अनुभव संकीर्तन असतं, आपापले अनुभव सांगायचे असतात, ते अनुभव ऐकून मी खूप भारावलेली, खूप छान वाटत होतं। आणि सोमवारी संध्याकाळी मी वरळी सीफेसला वॉकिंग करायला गेलेली, तेव्हा मला फोन आला। फोन बघितला आणि माझा चेहराच पडला, कारण का तो माझ्या बॉसचा फोन होता। मी ठरवलं की हा मला सांगणार की रिझ्यूम कर म्हणून किंवा रिझाईन, दोघांपैकी एक, कारण का ऑक्टोबरपासून जवळजवळ एप्रिलपर्यंत मी सुट्टीवरच होते। मी विचार केला काय करू, फोन घेतला, त्याने मला विचारलं की काय, कशी आहेस, बरी आहेस ना, ते थोडीशी विचारपूस झाल्यानंतर त्याने मला सांगितलं की शिवानी, मी तुला कॉन्फरन्स कॉलवर घेतला आहे, आपल्याबरोबर माझे बॉस, त्यांचे बॉस आणि सुपर बॉस, ते म्हणाले म्हणजे माझ्याबरोबर आता 3 जण कॉन्फरन्स कॉलवर होते। मी खूप घाबरलेले, मी म्हटलं आता 3 जणांनी म्हणजे हा काहीतरी आजचा मला सांगणार। आणि तो म्हणायला लागला की शिवानी, तुमचा बोनस एवढा वेळा डिक्लेअर झाला आहे, माझ्या कानावर विश्वासच बसेना की हा काय म्हणतोय। मी विचारलं त्याला काय काय किती, तर तो म्हणाला अरे म्हणे तुम्ही HP मध्ये रेट झालाय, HP म्हणजे हाय परफॉर्मन्स। तर मी म्हटलं हो का, तर तो म्हणाला की म्हणून हा एवढा वेळा, तर मला एवढा आनंद झाला। मी म्हटलं वा वा, मी म्हटलं थँक्यू थँक्यू म्हणायला लागली। तर त्यांनी मला मध्ये थांबत म्हणाला थांबा, आणखीन एक तुम्हाला सांगायचंय, आणखीन एक गोष्ट तुझ्याबरोबर शेअर करायची आहे। मी ऐकू लागली, मला म्हणाला की तुम्हाला यू आर प्रमोटेड टू मॅनेजर अँड आफ्टर इन्क्रीमेंट युअर CTC विल बी दिस अँड दिस। 2 मिनिटं मला काही कळतच नव्हतं की हा काय बोलत होता, कारण का मी जवळजवळ 6 महिने भरलेले, 6 महिने रजेवर होती आणि कॉर्पोरेट कल्चरमध्ये परफॉर्मन्स अप्रायझल असतं, त्याच्यासाठी एक वर्षाचं व्हॅल्युएशन, इव्हॅल्युएशन केलं जातं आणि त्यानंतर रेटिंग करतात। मी विचार करते की हा नक्की काय म्हणतोय, आणि एवढं सगळं विचार करता करता मी थँक्यू म्हणून फोन कट केला आणि वळी सीफेसला एवढ्या जोरात अंबरने बापू म्हणून म्हणाली की 15 वेळेस अचानक ही मुलगी का ओरडली म्हणून माझ्याकडे बघायला लागले।
मी एवढी आनंदित होती म्हणजे ते सगळं अनपेक्षित होतं माझ्यासाठी. आणि मी विचार करायला लागली, मी म्हटलं अरे मी 6 महिन्यात मी म्हटलं मला हे प्रमोशन मिळत आहे म्हणजे मला बोनस इन्क्रीमेंट आणि प्रमोशन या तिन्ही गोष्टी मिळालेल्या. मी आपली विचार करत होती, मी म्हटलं बापूंनी दमदार धडाकेबाज एंट्री घेतली आहे. अंबज्ञ श्रीराम नाथ संगीत.